सणांच्या धामधुमीमध्ये एक अतिशय महत्वाची बातमी तुमच्याकडून कदाचित सुटली असेल आणि तीच बातमी घेऊन मी तुमच्यापर्यंत येते. पण ही बातमी ऐकण्यासाठी तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्रला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब, ट्विटर आणि फेसबुक इथे कुठेही जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर हा व्हिडिओ संपण्याआधी तुम्ही मॅक्स महाराष्ट्रला सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्या जीवनाशी अत्यंत महत्वाशी निगडीत असलेली एक बाब आणि तो म्हणजे रोजगार. तर या रोजगारावर प्रकाश टाकणारा एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. आता तो अहवाल काय आहे हे जाणून घेण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. तर तो प्रश्न असा आहे की तुम्ही साधारणतः शिक्षण कशासाठी घेता? अर्थात तुमच्यापैकी 95% लोकांचं उत्तर असेल पैसा कमवण्यासाठी. बरोबर ना? आता हे उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे आपण नंतर बघूया. पण याच प्रश्नाशी निगडीत असलेला रोजगार या विषयावर अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि तो म्हणजे अजीज प्रेमजी फाउंडेशनच्या विद्यापीठानं हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023 असं या अहवालाचं नाव आहे. काय सांगतो हा अहवाल आणि यातील कुठल्या बाबी या तुमच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे? चला तर मग बघूया. या अहवालानुसार देशातील बेरोजगारीच्या दरात भयंकर वाढ झालेली आहे. किती हे समजून घ्यायचे असेल तर या अहवालाचा अभ्यास करावा लागेल. मात्र 25 वर्ष वयोगटात बेरोजगारीचं प्रमाण सुमारे 42.3% इतकं आहे. म्हणजेच तरुण पदवीधर मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहेत. 2019 आणि 2020 मध्ये बेरोजगारीचा दर हा 8.8% होता. परंतु 2020 आणि 2021 मध्ये हा दर 7.5% आणि 2022-23 मध्ये हा दर 6.6% आला. इथे सुशिक्षित तरुणांमधली बेरोजगारी ही प्रचंड प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येते. वयोगटानुसार पाहिलं तर 25 ते 29 वयोमान तरुणांमध्ये सर्वाधिक म्हणजेच 22.8% बेरोजगार आहेत. उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक असल्याचं आपल्याला आश्चर्यचकित करून जातं. म्हणजे जितकं शिक्षण जास्त तितकी बेरोजगारीचं प्रमाणही जास्त आहे. आहे ना ही गुगली? तर बाबांनो विचार करा. 35 वर्ष त्याहूनही अधिक वयाच्या पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर कमी आहे. परंतु 40 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर केवळ 1.6% आहे. म्हणजे 40 वयानंतर लोकांना पैसे नको असतात का? तुम्हाला काय वाटतं? अहवालानुसार 25 वर्षापेक्षा कमी वयाच्या निरक्षर तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे 13.5% असल्याचं आढळून आलं आहे. परंतु 40 वर्ष आणि त्यावरील निरक्षर गटातील बेरोजगारीचा दर हा 2.4% आहे. 2004 पासून महिला रोजगार एकतर घसरतोय किंवा स्थिर राहतोय. म्हणजे 2019 पासून महिलांच्या रोजगारामध्ये वाढ झालीय. महामारीच्या काळात मोठ्या संख्येनं महिलांनी स्वयंरोजगाराचा अवलंब केल्याचं दिसून येत आहे. करोना महामारीपूर्वी 50% स्त्रिया स्वयंरोजगार करत होत्या आणि महामारीनंतर हा आकडा 60% वाढलेला दिसून आलाय. बेरोजगारीचा हा सातत्याने वाढता स्तर का आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर अर्थशास्त्राचा डिमांड आणि सप्लाय हे समीकरण आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण ज्या पद्धतीची डिमांड असते किंवा ज्या प्रमाणामध्ये डिमांड असते त्याच प्रमाणामध्ये सप्लाय ही होणं आवश्यक असतं. पण यांच्यातली ही मोठी दरी आणि तफावत यामुळे जो आहे तो बेरोजगारीचा स्तर सातत्याने वाढताना आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे शिक्षण, कौशल्य आणि याबरोबरच आपल्या पॉलिसी अशा सगळ्यांवरच एकत्रितपणे आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि अर्थात याला
इंडस्ट्री मायनस म्हणून चालणार नाही. त्यामुळे या बेरोजगारीच्या प्रश्नाशी अनेक घटक जे आहेत ते संबंधित आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, बेरोजगारीशी कुठला घटक जास्त संबंधित आहे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला याबद्दल विसरू नका. आणि अर्थात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला नक्की सांगा. तूर्तास इथेच थांबूया.